तर पहा आपला प्रश्न पहिला आहे सन दोन हजार एकोणवीसचा पन्नासावा दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे पहा दोन हजार एकोणवीसचा कितवा होता दोन हजार एकोणवीसचा पन्नासावा दादासाहेब फाळके पुरस्कार होता तर तो कोणाला देण्यात आला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर अमिताभ बच्चन यांना पन्नासावा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉमेंट करून द्या म्हणजे एक प्रकारे याच व्हिडिओमध्ये आपलं रिव्हिजन देखील होऊन जाईल कारण आपण बहुतेक विद्यार्थ्यांनी हे सर्व प्रश्न एक वेळा वाचलेले असतील त्यावर आपण फक्त रिपीट म्हणजेच रिव्हिजन घेणार आहोत प्रश्न क्रमांक दोन आहे कोकणच्या दक्षिण सीमेजवळून खालीलपैकी कोणती नदी वाहते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर तेरेखोल नदी जी आहे ही कोकणच्या दक्षिण सीमेजवळून वाहत असते पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न तिसरा आहे लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आले आहे तर पहा मित्रांनो लोक आयुक्त हे जे पद आहे हे एकोणीसशे बहात्तर या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलेलं आहे तर मित्रांनो पहिले आपण फक्त दहा व्हिडिओ या चॅनलवरती आपण फक्त सरळ सेवा स्पर्धेसाठी घेणार आहोत म्हणजे पोलीस भरती तलाठी भरती झेडपी भरतीसाठी घेणार आहोत कारण या रेग्युलर आपण या चॅनलवरती पहा करंट अफेअर्स सुद्धा घेणार आहोत चॅनल लगेच आपण सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील तर पहा आपला प्रश्न चौथा आहे त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर रायगड मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला पहा दोन हजार सोळापासून कमीत कमी, -कमी आठ वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर पहा त्रिमूर्ती आणि ज्या बौद्ध लेण्या आहेत तर त्या लेण्यांमुळे लेण्यांमुळे प्रसिद्ध असलेलं घारापुरी हे जे ठिकाण आहे हे रायगड या जिल्ह्यामध्ये येतं पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे पहा चित्रनगरी हे जे आहे हे चित्रपट निर्मितीचं एक केंद्र आहे तर ते राज्यामध्ये आपल्या कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये किंवा या ठिकाणी लक्षात ठेवायचे चित्रनगरी हे जे आहे चित्रपट निर्मितीचं केंद्र हे उभारण्यात येणार आहे पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न सहावा आहे महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे प्रश्न हा महत्वाचा आहे यावर आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात तर महात्मा गांधींच्या प्रेरणेने कोणतं स्थापन करण्यात आले आहे राष्ट्रभाषा प्रचार समिती तर याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर वर्धा या ठिकाणी आहे पहा मुख्यालय ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य मित्रांनो हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारलेला प्रश्न आहे त्यामुळेच हा आपण प्रश्न घेतलेला आहे कारण यावर आपल्याला पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं सर्वात लहान यावर हे प्रश्न नेहमी विचारले जातात आणि तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर राजस्थान जे आहे हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं असणारं राज्य आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो आपल्याला कधी कधी यावरच प्रश्न महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा विचारला जातो तर पहा अहमदनगर हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा असणारा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रश्न आठवा आहे खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरामध्ये आहे पहा हिंदी महासागरात असणारी गर्ता कोणती तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर सुंदा या नावाची एक गर्ता आहे तर ती हिंदी महासागरामध्ये आढळते पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे पानिपतची तिसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे पहा पानिपतची तिसरी लढाई मित्रांनो पाणीपतच्या टोटल तीन लढाया झालेल्या आहेत तर त्यातील आपल्याला विचारलं की तिसरी लढाई ही कोणत्या वर्षी झाली याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर सतराशे एकसष्ट लक्षात ठेवा सतराशे एकसष्ट या साली झालेली आहे पानिपतची तिसरी लढाई पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेला आहे पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे भारतीय संविधान कधी स्वीकारण्यात आला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन लक्षात ठेवा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन याच दिवशी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो कारण यावर्षी भारताचं संविधान जे आहे हे स्वीकारण्यात आलेलं आहे आणि लागू कधी करण्यात आलेलं आहे पहा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या वा दिवशीपासून हे लागू करण्यात आलेलं आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास संविधान दिन म्हणून साजरा केला जातो तसेच भारताचं संविधान जे आहे हे या दिवशी स्वीकारलेलं आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे पहा महाराष्ट्र राज्यामध्ये आपली जी विधानसभा सदस्य संख्या आहे ती किती असणार आहे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य जे आहेत हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहेत पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न बारा आहे जालिनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे भरपूर वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे तर जालिनवाला बाग हत्याकांड कधी झाला एकोणीसशे एकोणवीस लक्षात ठेवा एकोणीसशे एकोणवीस एकोनिश साली जालिनवाला बाग हत्याकांड झालेला आहे तर त्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी इंग्रज सरकारने एका व्यक्तिमत्वाला सर ही पदवी दिली होती तर ती पदवी त्यांनी परत केली आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय तीन रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही जी पदवी आहे ही इंग्रजांना परत केली होती कशासाठी तर एकोणीसशे एकोणवीसला ला झालेल्या जालिनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न तेरा आहे भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे हा देखील कारण हा जो प्रश्न आहे हा अतिसंभाव्य प्रश्नामध्ये येणारा प्रश्न आहे लक्षात ठेवा भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म जो आहे हा पर्याय दोन लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो ह्या सर्व प्रश्नाची जर आपल्याला पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्यावर दिलेल्या ज्या काही पीडीएफ आहेत त्या सर्व फ्रीमधील पीडीएफ आहेत लक्षात ठेवा कसल्याही प्रकारचा तुम्हाला चार्ज घेतला जाणार नाही प्रश्न चौदा आहे खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर नव्हते पहा भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर नव्हते असा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर ई श्रीधरन हे जे आहेत हे गव्हर्नर नव्हते कशाचे तर आर बी आयचे गव्हर्नर नव्हते यामध्ये पहा रघुराम राजन डॉक्टर मनमोहन सिंग सी रंगराजन हे तिघही जे आहेत हे गव्हर्नर होते या ठिकाणी अजून एक प्रश्न आपल्याला यावर विचारला जातो की आर बी आयचे म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर लक्षात ठेवायचे सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास हे जे आहेत सध्या चालू असणारे गव्हर्नर आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ई श्रीधरन हे जे आहेत हे चे गव्हर्नर कधीच नव्हते पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न पंधरा आहे गेटवे ऑफ इंडिया भारता हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेलं आहे पहा गेटवे ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर एकोणीसशे अकरा या वर्षी गेटवे ऑफ इंडिया हे जे आहे बांधण्यात आलेलं आहे आणि यालाच पहा भारताचे प्रवेशद्वार देखील म्हटलं जातं पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सोळा आहे खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल पहा प्रवाळ बेटांचे उदाहरण पण कशामधील तर हिंदी महासागरामधील प्रवाळ बेटांचं एक उदाहरण कोणतं आहे तर उत्तर आहे याचं पर्याय तीन तर मालदीव जे आहे हे हिंदी महासागरामधील एक प्रवाळ बेट आहे त्याचं उदाहरण म्हणून सांगता येईल मालदीव ऑप्शन तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे राज्यसभेचे सदासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणं आवश्यक आहे पहा राज्यसभेचं जर आपल्याला सभासद व्हायचं असेल तर कमीत कमी वयाची अट ही किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर कमीत कमी तीस वर्ष वय असणं आपलं गरजेचं आहे त्याशिवाय आपल्याला राज्यसभेचं सदस्यत्व घेता येणार नाही कमीत कमी वय आहे तीस वर्ष पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही पहा खालीलपैकी असं कोणतं व्यक्ती आहे की त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला नाही आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर लक्ष्मीकांत देशमुख यांना आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न एकोणवीस आहे एल पी जी या गॅसचे दोन प्रमुख घटक घटक कोणते आहेत पहा एलपीजी जो गॅस आहे त्याचे प्रमुख घटक कोणते कोणते आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रोपेन व ब्युटेन हे जे आहेत हे एल पी जी गॅसचे दोन महत्वाचे घटक आहेत पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न वीस आहे खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर एकवीस ऑक्टोबर लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे एकवीस ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा आपल्या भारतामध्ये पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न एकवीस आहे महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय हा नुकताच घेतलेला आहे पहा खालीलपैकी असं कोणतं एक शहर आहे किंवा नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन होणार आहे याचा निर्णय घेतलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर पिंपरी चिंचवड हे जे आहे हे नवीन एक पोलीस आयुक्तालय म्हणून बनणार आहे पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न बावीस आहे खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये म्हणजेच पहा सोशल मीडियामध्ये केला जात नाही पहा आपल्याला चार खाली प्रकार दिले आहेत तर त्यातील असं कोणता आहे की त्याचा जो उल्लेख आहे किंवा कि समावेश आहे हा सोशल मीडियामध्ये करण्यात येत नाही याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर मोनोग्राम लक्षात ठेवा फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर हे जे आहेत हे तीनही सोशल मीडिया अकाउंट म्हणजे सोशल मीडिया आहे आणि यामध्ये मोनोग्राम जे दिलेलं आहे हे सोशल मीडियामध्ये येत नाही पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न तेवीस आहे खालीलपैकी कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही मित्रांनो हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे तर खालीलपैकी असा कोणता खेळाडू आहे की त्या खेळाडूला आत्तापर्यंत ऑलिम्पिक पदक जे आहे म्हणजे ऑलिम्पिक मेडल जे आहे हे आत्तापर्यंत मिळालेलं नाही आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर सानिया मिर्झा जे आहेत टेनिसपटू आहेत त्यांना आतापर्यंत एकही ऑलिम्पिक पदक मिळालेलं नाही पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न ती चोवीस आहे श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे पहा श्यामची आई नावाचं पुस्तक आहे याचे लेखक कोण आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर साने गुरुजी हे आहेत श्यामची आई या पुस्तकाचे लेखक ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे होमगार्डचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो पहा होमगार्डचा प्रमुख कोण असतो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर महासमादेशक हे जे आहे ते लक्षात ठेवा हे होमगार्डचा प्रमुख म्हणून कार्यरत असतो महासमादेशक पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न सव्वीस आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर तेलंगणा या राज्यामध्ये आहे पहा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आपल्याला या ठिकाणी पहा कधी कधी फक्त शहर विचारलं जातं तर शहर आहे है पहा हैदराबाद या शहरामध्ये येत आहे पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल तर पहा आपला प्रश्न पहिला आहे अभिनेते कमल हसन यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचं नाव काय आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला तीन ते पाच सेकंदामध्ये द्यायचं आहे म्हणजे याच पद्धतीमध्ये आपलं पहा रिव्हिजन होणार आहे लक्षात ठेवायचे हे जे प्रश्न आहेत आपण हे प्रॉपर फक्त रिव्हिजन म्हणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर जे एक अभिनेते आहेत अॅक्टर कमल हसन तर त्यांनी एक राजकीय पक्ष सुरू केलेला आहे किंवा स्थापन केलेला आहे तर त्याचं नाव आपल्याला सांगायचं आहे तर याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक एक तर मक्कल निधी मय्यम हा जो राजकीय पक्ष आहे हा स्थापन केलेलं आहे पहा कमल हासन यांनी आणि कमल हासन हे जे आहेत लक्षात ठेवायचे आहे साऊथ फिल्म इंडस्ट्री म्हणजेच पहा दक्षिणेकडील हे एक चांगले म्हणजेच महत्त्वाचे एक ॲक्टर होते पर्याय एक त्यांचा पक्ष आहे मक्कल निधी मय्यम प्रश्न दुसरा आहे राष्ट्रीय मध्यान्न आहार या योजनेची सुरुवात कोणत्या दिवशी झालेली आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जवळपास तीन वेळा विचारण्यात आलेला आहे पहा राष्ट्रीय मध्यान्न आहार ही जी योजना आहे याची सुरुवात कधी झाली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव या दिवशी राष्ट्रीय मध्यान आहाराची सुरुवात झाली आहे पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न तिसरा आहे निळ्या रंगाचं आधार कार्ड हे कोणाकरिता देण्यात येते पहा मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे आतापर्यंत हा प्रश्न कोणत्याच ठिकाणी विचारला नाही पण तुमच्या माहितीच तो सांगायचा आहे तर पहा जो निळ्या रंगाचं आधार कार्ड असतं तर ते आधार कार्ड हे कोणाकरिता देण्यात येतं म्हणजे कोणाला ते दिलं जातं पहा रंग आहे त्याचा निळ्या रंगाचं आधार कार्ड आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक जे पाच वर्षाखालील मुलं आहेत पहा म्हणजे पाच वर्षापेक्षा कमी जे लहान ला, मुलं आहेत किंवा बाळ आहेत त्यांच्यासाठी निळ्या रंगाचं हे आधार कार्ड देण्यात येतं पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न चौथा आहे एशियन किंवा आसियान या आशिया दहा देशांच्या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे पहा हा देखील तर एशियन किंवा आसियान ही जे क संघटना आहे दहा देशांची संघटना आहे पहा तर त्या दहा देशाच्या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणता देश येत नाही तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर पूर्व तिमोर ना या नावाचा देश येत नाही यामध्ये इंडोनेशिया सिंगापूर आणि थायलंड हे तीनही देश जे आहेत हे लक्षात ठेवायचे मित्रांनो मध्ये येतात पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे उत्तर कोरिया याचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे उत्तर कोरिया जो देश आहे त्याचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत कधी कधी याच राष्ट्राध्यक्षाच्या ऐवजी हो पहा शब्द हुकुमशहा देखील त्या ठिकाणी येऊ शकतो पहा हुकुमशहा तर तो कोण आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन किम जोंग उन हे जे आहे उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष आहे किंवा सत्ताधीश आहे पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न सहावा आहे भारताचे आर्थिक सर्वेक्षण दोन हजार एकोणवीस दोन हजार वीस अनुसार निर्यातीत खालीलपैकी कोणते राज्य आघाडीवर होते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर महाराष्ट्र राज्य लक्षात ठेवायचे मित्रांनो महाराष्ट्र राज्य हे जे आहे तर हे भारताचं आर्थिक सर्वेक्षण जे झालं आहे दोन हजार एकोणवीस दोन हजार वीसच्या यादीनुसार निर्यातीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात म्हणजे आघाडीवरचं हे राज्य आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यावर अजून एक प्रश्न विचारतो पहा महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई आणि उपराजधानी विचारलं तर पहा उपराजधानी आहे नागपूर पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न सातवा आहे वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरामध्ये आहे प्रश्न हा महत्वाचा आहे हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीसाठी सुद्धा मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे त्यासाठी आपल्याला पीडीएफ डाउनलोड करायची जर असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे पहा मराठी नोकरी किंवा नेक्स्ट एक्झाम किंवा महाराष्ट्र एक्झाम पहा एम एच एक्झाम या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्यावरती आपण पीडीएफ पोस्ट करणार आहोत तर वन्यजीव गुन्हे नियंत्रण हा वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचं प्रादेशिक का कार्यालय कोणत्या शहरात आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर मुंबई या शहरात आहे पहा वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचं कार्यालय पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न आठवा आहे पुणे पोलिसांचा बडी कॉप हा उपक्रम खालीलपैकी कोणाकरिता राबवला जात आहे मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे बडी कॉप या नावाचा जो उपक्रम आहे पुणे पोलीस राबवतात तर तो कोणाकरिता राबवण्यात येतो याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर ज्या नोकर पेशा महिला आहेत तर स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी बडी कॉप नावाचा उपक्रम जो आहे हे पुणे पोलीस राबवत आहे पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न नववा आहे नासिरा शर्मा यांना व्यास सन्मान दोन हजार एकोणवीस पुरस्कार या कादंबरीसाठी देण्यात आलेला होता पहा प्रश्न महत्वाचा आहे जो व्यास, व्यास पुरस्कार आहे व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार एकोणवीसचा तर तो कोणाला देण्यात आलेला आहे पहा नासिरा शर्मा तर त्यांना कोणत्या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर कागज की नाव ही जी कादंबरी आहे पहा नासिरा शर्मा यांची तर यांच्या कादंबरीला व्यास सन्मान जो आहे हा दोन हजार एकोणवीसचा देण्यात आलेला आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न दहावा आहे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेले मिशन संपर्क हे अभियान कोणत्या रोगाशी संबंधित आहे किंवा निगडित आहे मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे पहा मिशन संपर्क या नावाने एक अभियान आहे ते कोणी राबवले होतं लक्षात ठेवा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राबवण्यात आलेलं होतं मिशन संपर्क तर हे जे अभियान आहे हे कोणत्या रोगाशी संबंधित आहे याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर यड्स म्हणजेच पहा यड्सच्या आरोगाशी संबंधित आहे मिशन संपर्क पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न अकरा आहे अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्कारासाठी फाशीची शिक्षेची तरतूद करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे प्रश्न मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर जे अल्पवयीन मुलीवर होणारे सध्याचे जे बलात्कार आहेत त्या बलात्काराच्या शिक्षे म्हणून पहा तर फाशीची शिक्षा देणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये बलात्कारासाठी लक्षात ठेवायचे अल्पवीन मुलीवर जर बलात्कार झाला तर त्याच्या शिक्षा म्हणून फाशीची तरतूद जी आहे मध्य प्रदेश या राज्याने केलेली आहे पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न बारा आहे दोन हजार वीस या वर्षीचा टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला होता मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा दोन हजार एकवीसच्या करंट अफेअर्स आणि दोन हजार वीसच्या करंट अफेअर्समध्ये हा प्रश्न येण्याची शक्यता आहे तर दोन हजार वीसचा कोणत्या टाईम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला होता तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन ग्रेटा थनबर्ग यांना लक्षात ठेवायचे आपण कालच एक व्हिडिओ हो घेतलेला आहे तर ग्रेटा थनबर्ग ह्या कोणत्या देशाशी संबंधित आहेत लक्षात ठेवा स्वीडन या देशाशी संबंधित आहेत तर ते नेमका कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत तर पर्यावरण लक्षात ठेवा पर्यावरणाशी संबंधित आहेत ग्रेटा थनबर्ग पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न तेरा आहे रॅपिड ॲक्शन फोर्स त्यालाच पहा म्हटलं जातं आर ए एफ रॅपिड ॲक्शन फोर्स हे जे पु, विशेष पोलीस पथक आहे तर ते कोणत्या केंद्रीय दलाचं एक अंग आहे किंवा केंद्रीय पोलीस दलाचं अंग आहे तर याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक एक सी आर पी एफ लक्षात ठेवा सी आर पी एफचं एक भाग आहे पहा तो आहे आर ए एफ म्हणजेच रॅपिड ऍक्शन फोर्स मित्रांनो यावर आपल्याला सी आर पी एफचा फुल फॉर्म विचारला जातो लक्षात ठेवा सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स सी आर पी एफ जर आपल्याला एस आर पी एफ विचारलं तर लक्षात ठेवा स्टेट रिझर्व पोलीस फोर्स या ठिकाणी सी आय एस एफ बी एस एफ आय टी बी पी हे देखील आहेत लक्षात ठेवायचे पण हे सहजासहजी आपल्या जे महाराष्ट्र लेव्हलला परीक्षा होतात त्यामध्ये आपल्याला फक्त कन्फ्यूज करण्यासाठी सी आर पी एफ आणि एस आर पी एफ यावरच आपल्याला फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न चौदा आहे भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब कोणाच्या कारकिर्दीमध्ये करण्यात आला होता जे काही आपले भारतीय आहेत त्यांना इंग्रजी शिक्षण देण्याचा जो अवलंब केला होता पहा इंग्रजी शिक्षण देण्यासाठी एक धोरण लाभवलं होतं तर त्या त्यानुसार लक्षात ठेवायचे कोणाच्या कारकिर्दीमध्ये ते धोरण अंबल करण्यात आलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक लॉर्ड विल्यम बेंटिंग यांच्या काळामध्ये किंवा यांच्या कारकिर्दीमध्ये भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचं जे धोरण आहे ते अवलंबिलं होतं पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न पंधरा आहे एकोणीसशे आठ मधील टिळकांवरील खटल्यामध्ये त्यांचे वकीलपत्र खालीलपैकी कोणी घेतले होते एकोणीसशे आठमध्ये मध्ये टिळकांवर जो खटला चालू होता तर त्या खटल्याचं वकीलपत्र हे कोणाकडे होतं याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना लक्षात ठेवायचंय मोहम्मद अली जिन्ना यांच्याकडे होतं एकोणीसशे आठ या वर्षी झालेला जो खटला चालला टिळकांवरील त्याचं वकीलपत्र पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न सोळा आहे चलेजाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केलं आहे पहा चलेजाव चळवळीमध्ये एक भूमिगत चळवळ सुरू झाली होती तर त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर जयप्रकाश नारायण यांनी भूमिगत चळवळीचं नेतृत्व केलं होतं पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सतरा आहे अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडित नाहीत मित्रांनो हा प्रश्न आपल्याला अल्टरनेट दोन ठिकाणी म्हणजे दोन वेगवेगळ्या वेग प्रकारे विचारला जाऊ शकतो अनाथांची माय म्हणून ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व कोण आहे त्या लक्षात ठेवा सिंधुताई सपकाळ यांना अनाथाची माय असं म्हटलं जातं कधी कधी प्रश्न त्यालाच उलटा केला जातो सिंधुताई सपकाळ यांना काय नावानं ओळखलं जातं तर अनाथांची माय म्हणून त्यांची एक ओळख आहे तर त्या खालीलपैकी कोणत्या संस्थेशी संबंधित येत नाहीत आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर मुक्ती सदन जे केडगावला आहे पुण्यामधील त्या संस्थेशी त्या संबंधित नाहीत यामध्ये संमती बालनिकेतन हडपसरला आहे ते ममता बालसदन कुंभारवळणला आहे आणि माईचा आश्रम चिखलदऱ्यामध्ये आहे या तीनही संस्थेशी निगडित आहेत पण मुक्ती सदन जे आहेत त्याशी त्या निगडीत नाहीत पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न अठरा आहे संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती पहा संतती नियमन याची जी पहिली चळवळ आहे ही आपल्या राज्यामध्ये कोणी सुरू केली होती याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर रघुनाथ धोंडो कर्वे यांनी केली होती पहा संतती नियमनाची पहिली चळवळ आपल्या राज्यामध्ये पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न एकोणवीस आहे महाराष्ट्रातील प्रवण स्थिती पाहता सामाजिक वनीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेले फळझाड कोणते आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरा या दोन्ही पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता तर महाराष्ट्रातील आवर्षण प्रवण स्थिती पाहता सामाजिक पर्यावरणाच्या दृष्टिको सामाजिक वनीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेलं फळझाड याचं उत्तर आहे पर्याय दोन तर बोर हे उत्तर असणार आहे ऑप्शन दोन प्रश्न वीस आहे बोकारो जे की झारखंडमध्ये आहे पहा तर बोकारो येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर रशिया मित्रांनो हा प्रश्न जो आहे हा महत्वाचा प्रश्न आहे पहा तर बोकारो लक्षात ठेवायचे ते आहे झारखंडमध्ये तर बोकारो येथील सार्वजनिक क्षेत्रातील जे लोह पोलाद प्रकल्प आहे त्याला कोणत्या देशाचं तर रशिया या देशाचं सहाय्य लागलेलं होतं पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न एकवीस आहे कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी त्यांच्यावरती कोणत्या किरणाचा मारा केला जातो याचं का या उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर गॅमा किरणांचा मारा केला जातो पहा कांदे आणि बटाट्यावर तर याचं महत्वाचं कारण काय आहे तर कांदे आणि बटाटे यांना लवकर कोंब फुटतो आणि तो कोंब न फुटू देण्यासाठी गॅमा किरण जे आहे त्यावर मारले जातात पर्याय तीन आपलं योग्य उत्तर होईल गॅमा किरण प्रश्न बावीस आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार अठराच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान भारतीय पथकाचा ध्वज धारकाचा मान कोणत्या खेळाडूस मिळाला होता मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आपल्याला दोन हजार अठराच्या चालू घडामोडीवर विचारला आहे पहा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ज्या दोन हजार अठराला झाल्या तर ज्यावेळी त्याचं उद्घाटन सोहळा असतो त्यावेळी पहा जो इंडियन पथक होतं म्हणजे भारताचं जे पथक होतं पूर्णपणे त्यांचा ध्वजधारक पहा म्हणजे झेंडा घेऊन पुढे चालणारा जो व्यक्ती होता तर त्याला म्हणजे तो कोण होता तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर पी व्ही सिंधू यांना ध्वजधारकाचा मान मिळाला होता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार अठरामध्ये पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल पी व्ही सिंधू प्रश्न तेवीस आहे लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होतो पहा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो समानार्थी शब्द विचारला आहे आपण महत्वाचे असणारे शंभर समानार्थी शब्द देखील घेतलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर पहा लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर वरील सर्व बरोबर आहेत कमला रमा आणि वैष्णवी हे तीन जी आहेत लक्षात ठेवा लक्ष्मी या शब्दाला समान असणारे शब्द आहेत पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न चोवीस आहे एकोणीसशे चोवीस साली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे खालीलपैकी कोण अध्यक्ष होते पहा एकोणीसशे चोवीस यावर्षी बेळगाव या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं तर त्यावेळी त्याचे अध्यक्ष कोण होते या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर महात्मा गांधी हे जे आहेत एकोणीसशे चोवीसला ला जे बेळगाव या ठिकाणी भरलेलं होतं राष्ट्रीय अधिवेशन सॉरी काँग्रेसचं अधिवेशन तर त्याचे अध्यक्ष होते महात्मा गांधी पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न पंचवीस आहे राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर डॅश यांच्या सल्ल्यानुसार करतात पहा राष्ट्रपती जे आहेत त्यांची जी सत्ता असते त्याचा वापर ते कोणाच्याद्वारे करतात किंवा कोणाच्या सल्ल्यानुसार करत असतात आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन पंतप्रधान आणि जे मंत्रिमंडळ आहे याच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती ज्या आहेत आपल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा वापर करत असतात पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न सव्वीस आहे भारतीय किसान संघ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कार्यरत होता पहा भारतीय किसान संघ कोणत्या राज्यामध्ये कार्यरत होता याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर पंजाब या राज्यामध्ये लक्षात ठेवा भारतीय किसान संघ जे आहे भारतीय किसान संघ हा कार्यरत होता लक्षात ठेवा कशामध्ये तर पंजाब या राज्यामध्ये पर्याय तीन आपलं उत्तर होईल